जाऊन कवी ना कायला भारत जोडो जे आहे ते राहुल गांधी जे आहे ते म्हणजे मी एवढंच सांगतो की राहुल गांधींना प्रधानमंत्री बनण्याची घाई झाली दिसते आहे आणि त्यामुळे एवढा निवडणुकीचा माहोल असतानाही पुन्हा ते लोकांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करतायत. पण मी अनेक वेळेला सांगितलंय की जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी तोपर्यंत प्रधानमंत्री कसे बनतील राहुल गांधी. त्यामुळं राहुल गांधींना सध्या पंतप्रधान बनण्याची संधी अजिबात नाही. त्यांनी यात्रा काढावी त्यांना तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या नेहमी महापत्रकार परिषद असतात, महामेळावे असतात, महासभा असतात, महापत्रकार परिषद असतात, त्यांना घेण्याचा अधिकार आहे. त्यांची भूमिका मांडण्याचा ते त्यासाठी ते स्वतंत्र आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल काही मी बोलू शकत नाही. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी माझं आव्हान विनंती एवढीच आहे की हा कार्यक्रम पॉलिटिकल नाही आहे. हा कार्यक्रम जो आहे तो धार्मिक आहे आणि त्याला ज्यांना ज्यांना निमंत्रण मिळालेलं आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. मलाही निमंत्रण आलेलं आहे. त्यामुळं सर्व धर्म समभावाची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने घेतलेली आहे आणि त्यामुळं सर्वांनी एकमेकाच्या आनंदामध्ये सामील झालं पाहिजे. त्याप्रमाणे मलाही राम जन्मभूमी ट्रस्टचं निमंत्रण आलेलं आहे आरपीआयचा अध्यक्ष म्हणून. मी त्याला त्या जाणार आहे. ज्यांना ज्यांना निमंत्रण आलेले आहे त्याने त्या कार्यक्रमाला जावं. माननीय सोनिया गांधी, माननीय मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी या काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण आलेलं आहे. त्यांनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. त्यांनी त्या कार्यक्रम बहिष्कार टाकू नये आणि जर त्यांनी बहिष्कार टाकला तर जनतेने त्यांच्यावर निवडणुकीत बहिष्कार टाकावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आता लोकसभेसाठी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत आणि त्याच्यापैकी 2 जागा आरपीआयला मिळाव्यात. त्याच्यामध्ये शिर्डी जागेवर लढण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे शिर्डीचा विचार करावा. त्यानंतर एखादी दुसरी जागा विदर्भातली आहे किंवा तो सोलापूर आहे त्याचा विचार करावा. आणि आरपीआयला जर 2 जागा मिळाल्या आणि त्या निवडून आल्या तर आमच्या पक्षाला मान्यता मिळणार आहे. त्यामुळं त्या 2 जागा मिळण्यासाठी मी माननीय अमित शहा, जे.पी. नड्डा यांनाही भेटणार आहे. इथल्या स्थानिक नेत्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राजीव दादा पवार यांनाही बोलणार आहे आणि आरपीआयला 2 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे.